हॅलो, नमस्कार. ब्लू स्टार एक्वेरियम अँड पेट शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे मित्रांनो, टर्टल म्हणजे कासव. तर बऱ्याच घरात कासव ठेवलेले तुम्ही बघितले असाल, किंवा बऱ्याच जणांना कासव पाळण्याची इच्छा असते, बट कोणतं कासव पाळावं किंवा कसं पाळावं ह्याविषयी त्यांना माहिती नसते काही. तर आजचा आपला विषय हाच आहे. तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कासवांविषयी थोडी माहिती देणार आहे. तर कासवांमध्ये एकतर इल्लीगल आणि लीगल असे दोन कासव आहेत. ॲक्च्युली दोन नाही म्हणता येणार, इल्लीगलमध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी आहेत, बरेच प्रकार आहेत जे इल्लीगल आहेत, जे तुम्ही पाळू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही. जर तसं जर काही झालं किंवा जर तुमच्याकडं इल्लीगल कासव असेल किंवा तुम्ही ते किंवा तुमच्या एरियात कोण असं विकत असेल, तर त्याच्यावर ॲनिमल ॲक्टद्वारे किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे कडक कारवाई होऊ शकते. ही गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो. तर जे आणि तुमच्याकडे जर घरात असेल इल्लीगल कासव, जसं की इल्लीगल कासव कासवामध्ये इंडियन टर्टल जे आहेत, जे विहिरीत राहतात किंवा तळ्यामध्ये सापडतात किंवा नदी किनारी बऱ्याच जणांना सापडतात आणि ते आपल्या विहिरीमध्ये आणून सोडून देतात किंवा घरात ठेवतात, तर हे कासव मित्रांनो इल्लीगल आहेत. तर तुम्हाला इल्लीगल आणि लीगल कासवांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला तुम्ही चेक करू शकता कोणते कासव इलिगल आहेत आणि कोणते लीगल आहेत. तरी एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतो, जे इंडियन टर्टल आहेत, इंडियन कासव आहेत, जे प्लेन कलर प्लेन त्यांचे जे शेल असतात त्याच्यावर प्लेन कलर असतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं टेक्स्चर किंवा डिझाईन नसते आणि त्याच्यामध्ये चॉकलेटी किंवा काळा कलर असतो आणि खूप गुळगुळीत असते त्यांची पाठ. तर आणि शक्यतो हे तलावाच्या ठिकाणी किंवा नदी किनारे सापडतात. तर असे जे कासव आहेत हे इल्लीगल कासव आहेत आणि त्याच्यामध्ये टॉर्टॉईज पण येतात. टॉर्टॉईज आणि टर्टल यामध्ये सुद्धा एक डिफरन्स आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना टॉर्टॉईज आणि टर्टल यामध्ये डिफरन्स आहे हे माहितीच नाही आहे. ते टॉर्टॉईजला सुद्धा टर्टलच समजतात आणि बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा झालेलं आहे की टॉर्टॉईज घेतलेले आहेत, टर्टल म्हणून त्यांनी पाण्यामध्ये ठेवले आहेत आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांची डेथ झालेली आहे. तर टॉर्टॉईज हे टर्टल सारखेच असतात बट ते पाण्यामध्ये राहत नाही. त्यांचं जीवन पूर्णपणे पाण्याच्या बाहेर असतं. ते फक्त पाण्यामध्ये पाणी पिण्यासाठी किंवा वगैरे तेवढ्यापुरतं जातात, बट 24 घंटे पाण्यामध्ये ते राहू शकत नाही. कारण त्यांचे जे पाय असतात ते हत्तीच्या पायासारखे असतात, म्हणजे हत्तीचा जे पाय असतो गोल तसे पाय असतात टॉर्टॉईजचे. तर तुम्ही त्यावरून ओळखू शकता की टर्टल आणि टॉर्टॉईजमधलं फरक. जर ज्या कासवाचे पाय तसे दिसतील तुम्हाला तर ते कासव नाही आहे, ते टॉर्टॉईज आहे. आणि जे पाय असे पसरड आहे तुम्ही बघू शकता, सपाट आहे, बदकासारखे पाय असतात, बदकाचे पंजे कसे असतात तसे पंजे असतात, तर ते कासव आहे. ते पाण्यात पोहू शकतात, स्विम करू शकतात. तर हा डिफरन्स आहे टॉर्टॉईज आणि टर्टलमधला. तर आता तुम्ही जे टर्टल बघत आहात, जे कासव बघत आहात, thank you.
स्टिक्स असतात, त्या स्टिक्स तुम्ही एका टर्टलला या साईजच्या ज्या जे टर्टल आहेत तर त्यांना 2 ते 3 स्टिक खूप झाले एका टर्टलला दिवसातून एकदा. तर तुमच्याकडे जर किती टर्टल आहे त्यावर अवलंबून आहे किती फूड करायचं आहे. आणि यांना पाण्यात पाणी तर लागतं, बट याचा अर्थ असा नाही की यांना 24 घंटे पाण्यातच ठेवायचे तुम्ही, तसं नका करू. बिकॉज यांना पाणी तेवढंच आवश्यक आहे जेव आणि को ड्राय जागासुद्धा कोरडी जागासुद्धा तेवढीच आवश्यक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही सेटअप कराल तर तुम्ही सेटअपमध्ये ही काळजी घ्या की त्या कासवांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पाण्यात स्विम करू शकता, पोहू शकता, आणि जेव्हा वाटेल तेव्हा ते पाण्याच्या बाहेरसुद्धा बसू शकतात. तर अशा पद्धतीचं तुम्ही एक सेटअप करा. आता मी ही व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी मी यांना या टबमध्ये काढलेलं आहे, नाहीतर मी टँकमध्ये त्यांना फिश टँक जे असतात त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक काचेची पट्टी लावलेली आहे आणि त्या काचेच्या पट्टीपर्यंतच मी त्या टँकमध्ये पाणी भरतो. आणि त्यामुळं त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते त्या काचेवरच्या पट्टीवर येऊन बसतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा ते पाण्यामध्ये स्विम करतात. तर याचीसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये शो करेल. माझा जो टँक मी त्यांना सेटअप केलेला आहे त्याचा तो सेटअप दाखवेल मी तुम्हाला. तर अशा पद्धतीचे तुम्हीसुद्धा घरी सेटअप करू शकता. किंवा जर तुमच्याकडे टँक नसेल आणि तुम्हाला असं टपामध्येच ठेवायचं असेल तर तुम्ही पाण्याची लेवल बघू शकता. टपातली अगदी 1 इंच 1.5 इंचाची फक्त लेवल आहे, तुम्ही बघू शकता. फक्त माझं इतकं बोट बुडालेलं आहे. तर तुम्ही एवढं पाणी ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्ही मध्यभागी किंवा एका साईडला एखादा दगड ठेवू शकता जेणेकरून ते दगडावरसुद्धा चढून बसतील. तर टपामध्ये सुद्धा तुम्ही यांना ठेवू शकता, खूप इझी आहे यांना ठेवणं. बट हिवाळ्यामध्ये यांना जसं माशांना फिश टँकमधील माशांना जसं हीटरची गरज असते, तुम्हाला मी सांगितलं हीटर काय असतं, तर तसंच या टर्टललासुद्धा या कासवांनासुद्धा हीटरची गरज असते हिवाळ्यामध्ये सुद्धा. तर तुम्हाला तेवढं फक्त हीटर या टपामध्ये जर तुम्ही सेटअप केलं तर त्याच्यात लावावं लागेल. आणि टँकमध्ये जर असेल तर टँकमध्ये सुद्धा हीटर कंपल्सरी आहे या टर्टलला. जर हीटर तुम्ही लावलं नाही आणि पाणी खूप थंड असेल तर त्यांचे जे डोळे मध्ये तुम्हाला जर काही आणखीन डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जर माझ्याकडनं काही राहिले असेल माहिती तर मी ती नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील यांच्याविषयी या कासवांविषयी तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचा आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, बिकॉज आता माझं चॅनल ओपन होऊन मिनिमम 3 ते 4 महिने झालेले आहेत, बट मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मला भेटत नाही आहे. सो तुम्ही प्लीज माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी थोडंसं माझ्यासाठी एक मेहनत करा, की फक्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना माझ्या चॅनलची लिंक शेअर करा, व्हिडिओची लिंक शेअर करा, जे पेट्स लवर आहे त्यांना शेअर करा. मी असं म्हणत नाही की उगाच सगळ्यांना शेअर करत बसा, नो, जे पेट्स लवर आहे किंवा ज्यांना हॉबी आहे प्राण्यांची त्याच लोकांना फक्त शेअर करा. अदरवाईज कोणत्या लोकांना जे पेट लवर नाही आहेत त्यांना प्लीज शेअर करू नका. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघूया. पुढचे व्हिडिओ आणखीन इंटरेस्टिंग घेऊन येईल मी अशाच काहीतरी नवीन टॉपिकवर. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय.